नमस्कार, शिक्षा 26 घोरपडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सेतू अभ्यासक्रमाच्या 39व्या दिवसामध्ये आज आपण मराठी, गणित, इंग्रजी विषयांचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण मराठी विषयामध्ये काही अक्षरं शिकणार आहोत. तर पहा, मी सुरुवातीला इथे अक्षर लिहित आहे. पहा, न, न रे बाणाचा, न रे बाणाचा, न रे बाणाचा, न रे बाणाचा. तर तुम्ही पण हे अक्षर लिहून याचा सराव करायचा आहे. त्यानंतर पुढचं अक्षर आहे पहा, खरे खटाऱ्याचा, खरे खटाऱ्याचा. पहा अशी वाटी, त्यानंतर य ए गाईसारखं काढून इथे गोल करायचं व सारखं. याला म्हणायचं खरे खटाऱ्याचा, खरे खटाऱ्याचा. त्यानंतर पुढचा अक्षर आहे पहा, थरे थव्याचा, थरे थव्याचा, थरे थव्याचा, थरे थव्याचा, थरे थव्याचा. पुढचा अक्षर आहे पहा, औ. आपण अ रे अननसाचा काढतो, त्यानंतर अला एक रेष दिल्यावर आ होतो आणि त्याला दोन मात्रे दिली की काय होतो, औ. काय होतो पहा, औ औ. पहा औ. त्यानंतर भरे भटजीचा, भरे भटजीचा, भरे भटजीचा. पहा भ अक्षर लिहिलं. त्यानंतर पुढचं अक्षर ट, 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 ट रे टरबुजाचा, ट रे टरबुजाचा, ट रे टरबुजाचा. तर पहा अजून एक अक्षर आपलं राहिलं. पहा भ रे भटजीचा, ट रे टरबुजाचा. आता आपल्याला, मी आता तुम्हाला असं अक्षर शिकवलं पहा, औ औ. तर पहा हे अक्षर कसं बनतं, तर पहा अ अधिक औ म्हणजे औ. तर पहा आता आपण ह्या अक्षरांना असंच जोडूया. पहा न अधिक औ, काय झालं, नऊ. त्यानंतर ख अधिक औ, काय झालं पहा, खऊ. त्यानंतर पुढे पहा, पुढचं अक्षर दाखवते आहे मी तुम्हाला. पहा थ अधिक औ, काय झालं पहा, थऊ. थ अधिक औ, थऊ. आता पहा आपण औ चे शब्द लिहू काही. पहा औक्षण, त्यानंतर औषध. पहा औषध, औक्षण. तर मुलांनो अशा प्रकारे तुम्ही शब्द तयार करायचे आहेत. तर आज आपण हे जे स्वरचिन्ह शिकलं औ, यापासून तुम्ही काही अक्षर लिहून शब्द लिहायचे आहेत. तर त्यानंतर पहा तुम्हाला एक खेळ आज आपण शिकणार आहोत, त्याला म्हणायचं शब्द साखळी. तर पहा मी एक शब्द लिहिते. पहा गवत, त्यानंतर शेवटचं अक्षर काय आलं, त. त पासून शब्द बनवायचा आता तराजू. त्यानंतर शेवटचं अक्षर काय आलं पहा इथं, ज. मग ज पासून पुढचा शब्द जनावर. शेवटचं अक्षर काय आलं, र. र पासून पुढचा शब्द रवी. शेवटचं अक्षर काय आलं, व पासून पुढचा शब्द विमान. असेच तुम्ही एक शब्द घ्यायचा आहे तुम्हाला वाटेल तो शब्द, आणि त्याचा जो शेवटचं अक्षर येतं त्यापासून पुढचा शब्द बनवायचा, पुन्हा तसंच शेवटच्या अक्षरापासून पुढचा शब्द बनवायचा. तर अशा प्रकारे तुम्ही सराव करायचा आहे. तर पहा आपण जे अक्षर आज शिकलो त्या अक्षरांचा व्यवस्थित सराव करायचा आहे. कोणते अक्षर शिकलो आपण, तर पहा आपण आज न, पहा न, ख, थ, औ, भ, ट, औ हे अक्षर शिकलो. तर ह्या प्रत्येक अक्षराला औ जोडायचा, म्हणजे भऊ, टऊ, थऊ आणि शब्द लिहायचे आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण सेतू अभ्यासक्रमाच्या 39व्या दिवसामध्ये नाणी आणि नोटा हा भाग शिकणार आहोत. तर पहा पहिल्या चित्रामध्ये काय दिसत आहे आपल्याला, काका आम्हाला आईस्क्रीम खायची आहे, मला डॅश डॅश रुपये दे. तर आईस्क्रीमला आपण काय म्हणणार, किती रुपये दे, तर मला 5 रुपये दे. त्यानंतर काका मला हिरवा फुगा हवा आहे, मला 2 रुपये दे. मला त्यानंतर मला बिस्किटचा
पुडा घ्यायचा आहे मला 10 रुपये दे असं आपण म्हणणार आहोत। तर पहा आता इथे चित्रामध्ये दाखवलं आहे, पहा इथे काय दिसत आहे 1 रुपया, त्यानंतर इथे पहा किती आहेत हे 2 रुपये, त्यानंतर खाली पहा 5 रुपये, त्यानंतर इथे 10 रुपये, इथे पहा 1 रुपयाची नोट, त्यानंतर 2 रुपयाची नोट, त्यानंतर 5 रुपयाची नोट, 10 रुपयाची नोट आणि 20 रुपयाची नोट। तर पहा तुम्हाला इथे कॉईन दाखवले आहेत, म्हणजे आपण त्याला ठोकळे म्हणतो, त्याच रुपयांच्या आणि इकडे नोटा आहेत। तर जे रुपये आहेत त्याचे कॉईन्स पण असतात आणि नोटा पण असतात। चला तर आता आपण पुढे पाहूया। तर पहा इथे आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत। तर पहा इथे काय दिलेलं आहे, तर पहा इथे 1 रुपया आहे, 1 रुपयाची जोडी 1 रुपयाला लावली। त्यानंतर तुम्हाला थोडंसं मोठं चित्र करून मी दाखवते, पहा बरं। आता इथे किती आहे 2 रुपये आहेत, पहा इथं 2 आकडा आहे, 2 रुपये आपण इथे लावले। त्यानंतर इथं 5 रुपये आहेत आणि इथे आहे 10 रुपये, अशा प्रकारे आपण जोड्या लावल्या। त्यानंतर इथे पहा किती आहे, इथे जोडी लावलेली 2 रुपये आहेत। त्यानंतर इथे पहा किती रुपये आहे, हा हा 1 रुपया आहे, इथे 5 रुपये आहेत, इथे 10 रुपये आणि हे 20 रुपये, अशा प्रकारे आपण याच्या जोड्या लावल्या। चला तर पुढे पाहूया। आता इथे पहा मुलांनो, पुढील वस्तू आणि त्याची किंमत दिली आहे, ती घेण्यासाठी किती रुपयाचे नाणे द्यावे लागेल, त्या नाण्यासमोरील चौकोनात बरोबरची खूण कर। पहा आता इथे एक चॉकलेट आहे, त्यासाठी 1 रुपया लागतो, मग 1 रुपया कुठे आहे, तर इथं आहे 1 रुपया, आपण याच्यावर खूण केली। पुढचं 2 आणि 5 आणि 10 रुपये आहेत, ते आपल्याला लागणार नाहीत म्हणून आपण तिथं खूण केली नाही। त्यानंतर ही आहे पेन्सिल, पेन्सिलसाठी किती रुपये लागतात, 2 रुपये, मग 2 रुपयाचं नाणं कुठे आहे, इथे आहे, तर बरोबरची खूण केली आपण। त्यानंतर पुढे पहा काय आहे, पतंग, पतंगासाठी किती रुपये लागतात, इथे लिहिले 10 रुपये, 10 रुपयाचं कुठं आहे नाणं, इथे आपण इथे बरोबरची खूण केली। त्यानंतर पहा फुगा, फुगा किती रुपयाला आहे, तर 5 रुपयाला, 5 रुपये कुठे लिहिले आहे, तर पहा इथे आपण बरोबरची खूण केली। त्यानंतर पुढे पाहूया आपण, तर पहा पुढे काय सांगितलं आहे, अजून आपण मोठं चित्र केलंय मी, तर पुढे असं सांगितलं आहे, पुढील वस्तू विकत घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील, त्या रुपयासमोरील चौकोटात बरोबरची खूण कर। तर पहा इथे स्केच पेनचा बॉक्स आहे, 10 रुपये लागतील, तर 10 रुपयाची नोट कुठे आहे, इथे आपण बरोबरचं खूण केली। त्यानंतर पेन, पेनासाठी 2 रुपये लागतील, 2 रुपयाची नोट इथे आहे। त्यानंतर इथं कुरकुऱ्याचं पॅकेट आहे, 5 रुपये लागतील, 5 रुपयाचं नोट कुठे आहे, इथे आहे। त्यानंतर इथं 20 रुपये कलरचे खडू आहेत, तर 20 रुपयाची नोट कुठे आहे, इथे आहे। त्यानंतर इथं आहे शार्पनर, शार्पनर आहे 1 रुपयाला, तर आपण इथे 1 रुपयाच्या समोर खूण केली। तर चला तर अजून पुढे पाहू। तर मुलांनो पुढचा प्रश्न आहे, पहा वस्तूंची किंमत पहावं, त्याप्रमाणे नाणी नोटा स्वरूपात पैसे द्या। तर इथं एक खेळणं दाखवलं आहे, त्याला 25 रुपये लागतात, तर 25 रुपयामध्ये आपण कितीची नोट घेणार आहे, तर आपण समजा 20 रुपयाची एक नोट घेतली आणि 5 रुपयांचं एक नाणं घेतलं, हं, तर आपण याचे झाले 25 रुपये। त्यानंतर आपण असंही करू शकतो, पहा 10 किती 2 नोटा घेऊ आणि 5 एक नाणं घेऊ, तरीही 25 रुपये होतात। तर अशा प्रकारे तुम्हाला जसं योग्य वाटेल तसे तुम्ही लिहायचं आहे। त्यानंतर इथं आहे सीताफळ, सीताफळ 12 रुपयाला आहे, तर आपण काय करू, 10 रुपयाची एक नोट घेऊ आणि 2 रुपयाचं एक नाणं किंवा नोट घेऊ, म्हणजे झाले 12 रुपये, 10 आणि 2 12 होतात। त्यानंतर इथे आहे 20 रुपयाची पाहुली, 20 रुपयाची आपण एक नोट देऊ शकतो, तर 20 रुपये होतील, किंवा आपण काय करू शकतो, 10-10 2 नोटा आपण देऊ शकतो। त्यानंतर पहा इथं आहे 8 रुपयाचा पतंग, तर 8 रुपयाचा पतंग तर आपण काय करायचं, 5 रुपयाची एक नोट किंवा नाणं, 2 रुपयाचं नाणं किंवा नोट, किती झाले, 7 झाले, आणि 1 रुपयाचं नाणं, अशा प्रकारे आपण 8 रुपये करू शकतो, किंवा अजूनही अनेक प्रकारे आपल्याला 8 रुपये देता येतील। त्यानंतर पुढं काय करायचं आहे, 3 रुपयाचं आहे खोड रबर, तर 3 रुपये आपण कसे देणार, 2 रुपयाचं एक नाणं आणि 1 रुपयाचं एक नाणं, किंवा 1 रुपयाचे 3 नाणे, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही द्यायचं आहे। पुढे पाहता इथे काय सांगितलं आहे, पुढील वस्तू खरेदी करण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील, विचार करा। आता बॅट आहे, तर बॅटसाठी किती रुपये लागतील, तर पहा तुम्ही त्यानुसार विचार करायचा आहे आणि लिहायचं आहे।
त्यानंतर पहा इथे घड्याळ आहे, घड्याळासाठी किती रुपये द्यावे लागतील. लिंबू सॉरी बॉल आहे, बॉलसाठी किती रुपये द्यावे लागतील. त्यानंतर इथे एक छोटीशी बरणी आहे, तिच्यासाठी किती रुपये द्यावे लागतील त्याचा तुम्ही विचार करून लिहायचं आहे. त्यानंतर पुढील रुपये वेगवेगळ्या पद्धतीने नाणी व नोटा स्वरूपात कसे मांडता येईल याचा विचार करा. तर पाहा इथं दोन रुपये म्हणजे दोन एक एकचे दोन ठोकळे दाखवलेत. इथं दोन रुपये, इथं पुन्हा तीन रुपये, इथं दोनचं एक दोनची एक नोट आणि एकची एक नोट इथं तुम्ही ठोकळ्यांचं दाखवायचं आहे. त्यानंतर चार रुपये अशाच प्रकारे ते लिहायचं आहे. चला तर पुढं पाहूया. हे खालचं सुद्धा सगळं तसंच सोडवायचं आहे. आज आपल्याला इंग्रजी विषयामध्ये काउंट अँड मॅच द पिक्चर्स असं करायचं आहे. तर पहा इथं वन आहे, वन कुठे आहे इथे आहे. त्यानंतर इथं आहे वन टू थ्री, थ्री कुठे आहे इथे आहे. त्यानंतर इथं आहे वन टू, टू कुठे आहे इथे आहे. त्यानंतर इथं आहे वन टू थ्री फोर, फोर इथे आहे. तर अशा प्रकारे जोड्या लावायच्या आहेत. तर इथे पहा काही प्रश्न विचारलेले आहेत. तर पहा पहिला प्रश्न आहे, काय आहे पहिला प्रश्न, शो मी युअर थ्री फिंगर्स, म्हणजे तुमचे तीन बोटे दाखवायचे आहेत. त्यानंतर हाऊ मेनी हँड्स डू यू हॅव, तुम्हाला किती हात आहेत, तर दोन म्हणजे टू. हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव, म्हणजे तुम्हाला किती भाऊ आहेत, तर वन टू काय असतील ते सांगायचं. त्यानंतर हाऊ मेनी मेंबर्स आर देअर इन युअर फॅमिली, तुमच्या घरामध्ये किती माणसे आहेत, म्हणजे किती असतील ते, फोर फाय सिक्स, यानुसार तुम्ही आन्सर द्यायचे आहेत. तर चला पुढे पाहूया आता. तर